यांनी दुर्दे सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी मला आजही आठवतंय सध्या संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ऐतिहासिक सभा झाली आणि त्या सभेमध्ये वंदनीय इंदुरुदय सम्राटांनी हे औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं. तिथपासून आज तक आहे शिवसेना तर काय संभाजीनगरच म्हणतात. सगळ्या सभांमध्ये असू द्या, पत्रकारांमध्ये असू द्या, कधी आम्ही त्याचा विचार नाही. पण आमचं भाग्य असं होतं की त्याला जे प्रशासकीय मान्यता लागते ते आमचं भाग्य असं शिवसेना प्रमुखांनी नामाविधान केलेलं आदरणीय महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शिवहस्ते ते संपन्न झालं याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही. आणि म्हणून आदरणीय पक्षप्रमुख शिवसेना पक्ष उद्धवजी ठाकरे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना धाराशिव संभाजीनगर आणि दिमापाटला पुन्हा विमानतळ देणं हे तीनही निर्णय घेतले. मग आता आलं दिवसच होते ना किनारा, मग आता ते केलं तर करायचं काय किंवा काहीतरी महाराष्ट्राला काही दुष्कळ समजतात काही माणसं. महाराष्ट्र दुष्कळ नाही बरं का, त्यांना कळून शकलं जे नाव उद्धवजीकडे केलेलं आहे शिव ठाकरे सरकारचं केलं आहे महाविकास आघाडी सरकारनं, याला मी मुद्दाम का जोर देतो याचं कारण ज्या संदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सातत्यानं विरोध आहे असं भासवलं गेलं ते सगळ्यांनी समर्थन केलं उद्धवजींची या सगळ्यांनी उद्धवजींनी ते सांगितल्यानंतर त्या बैठकीमध्ये ते मान्य झालं. आता उगाच तर समिती द्या, पुन्हा मान्यता द्या, काय आम्ही काहीतरी केलं तर सुरुवात करायचं आहे. मग एवढंच करायचं तर संभाजीनगर जे आमचं विमानतळ आहे त्याचं नाव लवकर करा, ते तुमचं केंद्रात आहे ना, ते काय नाही होत. केंद्रात जेवढी कामं दिली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यापासून त्याच्या वर्षात केलं नाही. आता हिंदुत्ववादावर तोडणे मारायला मिळणार नाही. आता आम्ही हिंदुत्ववाद बोलला दाखवून तुम्हाला कोड आहे. मुख्यमंत्री उद्धवजींच्या मंडळात फिरून संजय राऊत हे उठून बोलायचंसुद्धा काम करतात. याची दखल मी घेत नाही, कोण बोलतं याची दखल घेतलं पाहिजे. थँक्यू.